आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. उदगाव येथील नागरिक संतापले. प्रभाग क्रमांक 6 मधील नागरिकांनी गटारच बुजवून टाकली. उदगाव येथील ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी प्रभाग क्रमांक 6 कडे कायम दुर्लक्ष केलं आहे असा गंभीर आरोप आज करण्यात आला. 40 ते 50 लाख रुपये निधी पंचायतीला मिळाला, पण पंचायतीच्या कारभाराने प्रभाग क्रमांक 6 मधील प्रश्न सोडवलेले नाहीत, त्यामुळे संतापलेल्या नागरिकांनी आज तीव्र आक्षेप नोंदवला. आज या ठिकाणी उदगाव ग्रामपंचायतीचा गलथान कारभार उघड्यावर आलेला आहे. आज 26 जानेवारी निमित्त 6 नंबर वाड्यातील सर्व हुतकुरु युवक यांनी आज गटारीचं काम गटार बंद केलेलं आहे. कारण त्याचं कारण असं आहे की मागील जे सरपंच होते त्यांनी 1 वर्षापूर्वी आश्वासन दिलं होतं की तुमचे जे 6 नंबर वाड्यातील चिंचवड रोडची मेन गटारांची लाईन आहे ती लाईन 15 दिवसाच्या आत काम पूर्ण करतो. 15 दिवस जरी गेलेच, पण 6 महिने गेले, 8 महिने गेले, वर्षही गेलं तरी अजून काम पूर्ण नाही. तिथील त्या वार्डातील युवकाने हैराण होऊन त्या गटारीच्या पाण्याला त्रस्त होऊन त्या गटारीच्या पाण्याचा वास मारतो आणि त्यामुळं डेंग्यूच्या डासाबिसा त्या पाण्यात तयार होतात आणि पूर्ण गटार फुटलेली आहे. म्हणून आज या त्या सर्व त्रासाला कंटाळून 6 नंबर वार्डातील सर्व युवकांनी, सर्व नागरिकांनी, सर्व महिलांनी मिळून ही गटार बंद केलेली आहे आणि ग्रामपंचायतीचा जाहीर निषेध 26 जानेवारी दिवशी केलेला आहे. एक अर्धा तासानं मग ग्रामपंचायत सदस्य सरपंच यांनी त्याची दखल घेतलेली आहे व पुढची कारवाई केलेली आहे. परिणामी ग्रामपंचायतीने हातबल झाली आणि प्रश्न सोडवण्याचं आश्वासन दिलं. संभाजी शिंदे, सचिन कुंभार, शीतल कुमार शिंदे, सागर खुड्डे, अमोल कदम, अक्षय शिंदे, सतीश कोळी, सुजित शिंदे आदींनी मोठं आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. सरपंच ग्राम निधीच्या ग्राम नागरी सुविधामधलं त्यांचं काम पूर्ण करण्यातील जुगणीचे अगोदर यात्रेचे अगोदर. तर उपसरपंच मोहम्मद नदाब आणि सरपंच सविता ठोमके यांनी या प्रभागातील प्रश्न सोडवण्याचं आश्वासन दिलं आहे. महानकर न्यूज साठी उदगावहून संदीप इंगळे.